This is Finnish train, and you can go with the intercity train from one city to another. You see here we are, it's train company name which is government owned also, but old name was Suomen Valtio Rautatiet. ही फिनिश ट्रेन आहे आणि तुम्हाला एका सिटी मधून दुसऱ्या सिटी मध्ये जाण्यासाठी ही ट्रेन आहे. लोकल ट्रेन नाही, इंटरसिटी ट्रेन. बघू आतमध्ये काय काय आहे ते. Indicator, I think. Let's see the speed. Like rest, hanging the jacket, putting your bag. आतून बघा ट्रेन अशी दिसते. बघा स्वच्छ आणि नीट आहे. आणि व्यवस्थित सीट वगैरे आहेत. समोर दिसतात का लोक? ते बघा समोर वर लोक जातात ना, ते वरच्या कंपार्टमेंट मध्ये जातात. सेम वरतीच पण तसंच आहे सीट वगैरे, आणि आपण सेकंड क्लास मध्ये आहोत. आणि फर्स्ट क्लास मध्ये पण सीट थोड्या चांगल्या असतात. आणि तिथे आय थिंक कॉफी टी फ्री मध्ये आहे, ज्यूस ते एक आहे फॅसिलिटी. तिकीट जास्त असतं, पण मोस्टली फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासमध्ये तेवढा फरक नसतो इथे. आपण आता ट्रेन सुटेल तेव्हा बघू. यू सी द ट्रेन, दॅट इज अ लोकल ट्रेन, बट यू नो दॅट इन लोकल ट्रेन ॲज वेल ॲज इंटरसिटी यू हॅव ऑल्सो टॉयलेट्स हिअर. सो लोकल ट्रेन मीन्स लाईक एस्पो, हेल्सिंकी, वांता एअरपोर्टला जाण्यासाठी पण ती ट्रेन वापरली जाते. तर शिटी वाजली, गाडी सुटली. सगळं शिटी काय ऐकू नाही आली, पण आपली ट्रेन निघाली आहे. आणि समोरून लोकल ट्रेन पण दिसतात ग्रीन कलरमध्ये जातात ते हेल्सिंकीला. आणि आपण आता पासिलाला थांबू, त्याच्यानंतर टिक्कुरीला स्टेशन, आणि त्याच्यानंतर ट्रेन आहे ना आपली स्पीड घेईल आणि पुढे मार्गस्थ होईल. सो अवर ट्रेन विल गो अहेड फ्रॉम पासिला टू टिक्कुरीला, अँड आफ्टर टिक्कुरीला इट विल गो टू लाख्ती. यू कॅन सी देर इज अ स्टॉप्स नेम्स. You can see on the screen, and you see there is a right hand corner, there is a speed 70 km/h, IC5 Joensuu. Joensuu is the end stop time, of course. You can see now the train speed has been 176, so it will go up. Let's see, the train speed can go up to 200 km/h. We asked conductor and he said that it may go 200 km/h. कंडक्टर असतो ना जो तिकीट चेकर, त्यांनी सांगितलं की 200पर्यंत जाईल याचं स्पीड. कारण की हा जो ट्रॅक आहे ना तो रशियाला जाणाऱ्या ट्रेन इथूनच जातात. रशियाला सेंट पीटर्सबर्गला अलिगरो ट्रेन जाते, ती फास्ट ट्रेन आहे. आणि मॉस्कोचा ट्रॅक पण हाच आहे. आणि आपण काय फिनलँडच्या बाहेर जाणार नाहोत, आपण फिनलँडमध्येच जाणार आहोत. त्यामुळे स्पीड ट्रेन बघू 200 जातो का. बघा स्पीड वाढत चालला आहे, 186 वगैरे दाखवतं आहे. बघू 200 जातं आहे का जसं कंडक्टरने सांगितलं. होपफुली जाईल 200. आपण मध्ये मध्ये बघत राहू. पण आता स्टेशन आहे तर लाख्ती. एक बाय कार बघितलं तर 150 km वरती आहे हेलसिंकीपासून. पण ट्रेननी फास्ट जातं कारण की आता नवीन ट्रॅक घातलेत त्यांनी, त्यामुळे लवकर जाते ट्रेन. सो यू कॅन सी द स्पीड लिमिट इज 197. होपफुली इट विल रीच 200. बघा ट्रेनचा स्पीड 197 km/h दाखवतो आहे. आणि बघता लाख्तीला पोहोचेल 14:11. आता वाजलेत 13:54. आता झालेत 2 वाजलेत. 200ला बघा 200 स्पीड पर्यंत गेली आहे ट्रेन जसं कंडक्टर म्हणाला. दिस ट्रेन हॅज ऑल्सो रेस्टॉरंट. यू कॅन गो देअर अँड इवन यू कॅन ऑर्डर विथ द ॲप टू युअर सीट. सो दॅट फॅसिलिटी इज देअर. सो यू कॅन ऑर्डर सम फूड, कॉफी, टी, कोल्ड ड्रिंक्स, मे बी बियर ऑल्सो आय गेस. सो हां, इट वेंट टू 202. बघा 202 km/h ट्रेन चालली आहे. पण वाटत नाही ना आणि ही आहे फिनिश ट्रेन बघा आणि हे थोडक्यात व्हिडिओ आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतो आणि बाहेर अजून बर्फ आहे ईस्टरचा टाइम असून सुद्धा सो देयर इज स्टिल स्नो आउटसाइड इन फिनलैंड दो इट्स अ ईस्टर टाइम सेंट्रल यूरोप हैज अ डिफरेंट थिंग and then northern Europe has still snow. But if you like this video, then like, share and subscribe. Video वाला ऐसे like करा, share करा and subscribe करा.